माणसासारखं बोलतो ते प्रसंग कोणते आहेत? म्हणजे बघा, असं कुठं कायद्यात कोण सांगतं का हो की सर्वोच्च न्याय म्हणजे इतर केसेसमध्ये काय सांगितलेलं असतं, अशा कुठल्याही निकालाच्या विरुद्ध वादी अथवा प्रतिवादी हे नाराजीने सर्वोच्च न्यायालयात अथवा उच्च न्यायालयात दाद मागू शकतात, हे नॉर्मल प्रोव्हिजन्स असतात. पण 32 ची शब्दरचना कशी आहे, द राईट टू अप्रोच सुप्रीम कोर्ट इज गॅरंटीड. आणि पुन्हा ऑर्डर 6 रूल 4 मध्ये ज्याच्यात आपल्याला प्लीडिंग संदर्भाने मी सांगितल्यासारखं सापडतात नियम, त्यात काय म्हटलेलं आहे की फॅक्ट्स अँड फॅक्ट्स ओनली. तर कायदा जेव्हा माणसासारखं बोलतो ना, तेव्हा कायदा हा अधिक जवळचा आणि महत्वपूर्ण ठरतो. तर हे कायद्यातले दोन सौंदर्य स्थळ आहेत जे मला जाणवलेले आहेत, विच आय बिलीव्ह आय वुड इट वॉज माय ड्युटी टू शेअर विथ ऑल ऑफ यू. सो यू मे कंडक्ट अ रिसर्च ऑन दिस, ऑल कॅन कॉन्ट्रीब्यूट टू द रिसर्च ऑन दिस इश्यू. सो विथ द बॅकग्राऊंड ऑफ दीज टू आर्टिकल्स, एनी पर्सन हू इज अग्रीव्ड बाय द व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स कॅन अप्रोच द सुप्रीम कोर्ट ऑर हायकोर्ट फॉर द प्रोटेक्शन ऑफ दोज फंडामेंटल राईट्स. नाव what are the fundamental rights under article 19, because we are talking of free speech and expression. Article 19 speaks of a very interesting abbreviation that I got to see over the internet while I was surfing for some YouTube video prepared by some IAS aspirant. That article 19, she has prepared a code word, and that is SAAMRPO. What is SAAM? S means speech and expression. I'm talking of Article 19. I'm enlisting the freedoms that are available to all the citizens under Article 19. Speech and expression. A is freedom of association. Then freedom to assemble peaceably without arms. Another A. Freedom of movement is M. So he is SAM. Ek vyakti hai, SAM. आणि तिने जे अब्रेवेशन तयार केलं होतं त्यात ती पुढे म्हणते रिसाइड्स इन पोलंड. सो आर स्टँड फॉर आरपीओ मधलं रेसिडेन्स, पी स्टँड फॉर प्रोफेशन बिझनेस ट्रेड अँड ऑक्युपेशन, अँड ओ स्टँड फॉर ऑक्युपेशन. सो राईट टू प्रॉपर्टी हा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला एक अधिकार होता, पण तो आता वगळण्यात आलेला आहे इत्यादी. जेव्हा आपण या मूलभूत अधिकारांबद्दल विशेषतः कलम 19 मधल्या बोलतो, तेव्हा मला पुन्हा जे आमच्या एका प्राध्यापकांनी सांगितलं होतं ते आठवत. ते म्हणाले होते, व्हॉट इफ ए सेक्शन ऑफ सिटिझन बिलीव्स दॅट आफ्टर सो मेनी इयर्स आफ्टर द अडॉप्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, वी ऍज द सिटिझन ऑफ दिस इंडिपेंडेंट रिपब्लिक कंट्री हॅव फेल्ड इन आर ड्युटीज टू प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन अँड टू एक्झिबिट माय डिसेंट, अ सेक्शन ऑफ सिटिझन्स, माय मीन्स एनीबडीज डिसेंट, ए सेक्शन ऑफ सिटिझन decides to burn a copy of some national sacred document like the constitution. Now, of course, he was just citing an example, and with all the earnestness that we all have, with all the devotion feeling we all carry towards constitution, sarvajan mhanale sir he chuk hai, he bhayankar hai, asa karta yenar nahi. So asa sangitlyanantar सरांचा प्रत्युत्तर म्हणून प्रश्न प्रतिप्रश्न असा होता की मला नुसतं उत्तर देऊ नका, मला कायद्यातलं उत्तर द्या. अँड देन ही टॉट दी रिझनेबल रिस्ट्रिक्शन दॅट आर इनलिस्टेड अंडर आर्टिकल 19.2. फ्रेंड्स, वी आर टुडे इन द एरा ऑफ सोशल मीडिया. वी ऑल नीड टू बी व्हेरी अवेअर अबाउट द रिझनेबल रिस्ट्रिक्शन अंडर आर्टिकल 19.2 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. Many amongst us must have recently noticed a message that has gone viral by some army personnel who's criticizing in severe words Miss Ekta Kapoor for some web series that she has uploaded and has exhibited on her Alt Balaji app. Some illicit relationship of an army personnel's wife is shown with somebody else, the army uniform is shown in a very derogatory way. There was another message that I came across the other day, and one of my friend with all his inquisitiveness said to me ki he kasa kay chalel, and to message hota ki kahi police khatyatya karmachari striya ya tyancha police ganvesha madhe vadacha jhadala ferya ghaltayet, dora bandtayet, ani vatapurnima sajri kartayet.
माझ्या एका मित्राने मला असा प्रश्न केला होता की हे चालू शकतं का ऑन ड्युटी, याचं कायद्यातलं उत्तर काय असेल, तर त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स मधले जे ड्युटी रूल्स आहेत ते बघावे लागतील, आणि त्यात एक नियम 24 आहे डिसिप्लिन अपील रूल्स मध्ये, त्यात जे सांगितलं ते बघावं लागेल, तो विषय वेगळा आहे. सांगायचा विषय असा आहे की येणारे मेसेजेस व्हॉट्सअप वरती असतील, फेसबुक वरती असतील, हे आपल्याला एक एक अभ्यासाचा प्रबंध देऊन जात असतात, विषय देऊन जात असतात, आणि हे विषय माहीत जर करून घ्यायचे असतील खोलात, तर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे निर्बंध माहीत असणं आवश्यक आहे. केवळ ती कृती चुकीची राहील कुठल्याही एका गटाची, अत्यंत निषेधार्ह राहील, चुकीची राहील, भयंकर राहील, राज्यघटनेविषयी निषेध व्यक्त करण्यासाठी असं काही करण्याची, एवढं सांगून भागणार नाहीये. आपल्याला या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंधांबद्दल पण बोलावं लागणार. या निर्बंधांची जर यादी बघायची झाली तर एकूण 12 निर्बंध आहेत. या 12 निर्बंधांची जर जन्मकथा थोडक्यात सांगायची झाली तर किमान 10 मिनिटं त्याच्यात जाणार, पण तरीही ती सांगण्याचा प्रयत्न करतो, अँड देन विल प्रोग्रेस विथ दी टॉपिक फर्दर. फर्स्ट इज भारताचं सार्वभौमत्व. येस, एक्सक्यूज मी सर. Sir, this session will come to end within 2 or 3 minutes. Please join again by using same link. Okay. You may carry on, sir. Okay. So the first restriction that we were to talk of is sovereignty and integrity of India. In 1960, Now, for your information, जर हे 12 निर्बंध बघायचे झाले, सो द फर्स्ट रेस्ट्रिक्शन वॉज नॉट ऑपरेटिंग वेन द कॉन्स्टिट्यूशन वॉज अडॉप्टेड. इट वॉज इन 1960 दॅट चीन, द वे इट इज नाव इंट्रुडिंग इन टू इंडिया, हॅज स्टार्टेड इंट्रुडिंग देन फ्रॉम पूर्वांचल. देर वॉज अ डिमांड फॉर अ सेपरेट सिख कंट्री, देन डीएमके हॅड डिमांडेड फॉर अ सेपरेट नेशनहुड for states like Mysore, Kerala, Andhra Pradesh. So in the whole backdrop of these events, the then law minister, I'm talking of the decade of 1960, Ashok Sen, proposed for the for the insertion of this first restriction to the list of restrictions in Article 19.2, and that is Bharataacha Sarvabhaumatva va Aikya. सो या अनुषंगाने आपल्याला आयपीसीतल्या तरतुदी आढळून येतील, 153 कॅपिटल ए आणि त्यानंतरच्या ज्या तरतुदी आहेत त्या. नंतरचं जे निर्बंध आहे तो आहे देशाची सुरक्षितता. आपण सर्वांनी नरीमन हाऊस वरती जो हल्ला झाला 26/11 कसाबनी हल्ला केला तो बघितला असेल, आणि नरीमन हाऊस वरती अतिरेक्यांनी काही लोकांना ओलीस ठेवलं होतं आणि चॉपर मधनं आपली सैन्य दलाची तुकडी तिथे उतरली होती आणि त्यांनी त्यांना सोडवलं. एक अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची चूक आपल्याकडच्या प्रसार माध्यमांनी केली होती, आणि ती चूक म्हणजे या सर्व घटनेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याकडची पत्रकार मंडळी ही ब्रॉडकास्ट मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती दाखवत होती. आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारावरती कसाबच्या खटल्यामध्ये जेव्हा कन्फर्मेशनसाठी सर्वोच्च न्यायालयापुढे प्रकरण आलं होतं, त्यावेळेस अत्यंत तीव्र शब्दात मीडियाच्या या एकूण वर्तनावरती नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेबद्दल बोलत आहोत तेव्हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाची माहिती ही आपण आपल्या शत्रूंकडे उघड करता कामा नये, जे की धोक्याचं असं कार्य प्रसारमाध्यमांनी थोड्याफार प्रमाणात त्या दरम्यान केलं होतं. सो तिसरा जो निर्बंध आहे तो आहे परकीय राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध. आता हा तिसरा निर्बंध पहिल्या घटना दुरुस्तीनुसार अवघ्या 17 महिन्यांमध्ये आपण राज्यघटना स्वीकारल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती आली, त्याद्वारे ज्या निर्बंधांची यादी आहे त्यात समाविष्ट करण्यात आला होता. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की परकीय राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध असे शब्द असलेला हा निर्बंध, मात्र पाकिस्तान सोबतचे आपले संबंध सौहार्दपूर्ण राहावेत यासाठी म्हणून घटनेच्या आर्टिकल 19.2 मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. कारण लियाकत अली हे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये एक द्विपक्षीय करार झाला होता, ज्या करारामध्ये एक अट अशी होती की दोन्ही पक्ष हे तत्कालीन स्थिती दोन्ही देशांमधली तणावपूर्ण होऊ देणार नाहीत याची काळजी घेतली. परंतु
उद्योग आणि अवजड खात्याचं मंत्रीपद होतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे आणि त्यांनी अत्यंत तीक्ष्ण शब्दात पंडित नेहरू यांच्या एकूण काश्मीर संबंधीच्या धोरणावरती टीका करायला सुरुवात केली होती आणि 8 एप्रिल 1951 रोजी लियाकत नेहरू करारावरती जेव्हा स्वाक्षरी झाली त्याच्या 2 दिवस आधी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राजीनामा दिला आणि बंगालमध्ये कलकत्ता इथे एक जोरदार भाषण ठोकलं पंडित नेहरू यांच्या एकूण कारभारावरती टीका करणार. तर जरफुल्ला खान म्हणून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते ज्यांनी सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते टेलिग्राम वॉज सेट अँड इट वॉज आस्क्ड दॅट व्हॉट इज दिस गोइंग ऑन सिन्स वी आर नाव टू एंटर इन टू अ पॅक्ट वी हॅव ऑलरेडी एंटर्ड इन टू अ पॅक्ट अँड द होल सिच्युएशन इज बिकमिंग टेन्स ऍट दॅट टाइम ऑफकोर्स आय स्टँड करेक्टेड. ही टेलिग्रामची जी घटना होती ती पहिली घटना दुरुस्ती येण्याच्या आधीची होती. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचं उत्तर असं होतं की विद्यमान परिस्थिती ज्या घटनेमधल्या तरतुदी आहेत त्या आधारे आम्ही अशा स्वरूपाच्या विधानांवरती काबू करू शकणार नाही आणि म्हणून पहिली घटना दुरुस्तीमध्ये हा तिसरा निर्बंध आलेला आहे. कॅन वी प्रोसीड फर्दर ऑर वी हॅव टू टेक अ पॉज हिअर सर फॉर दिस सेशन? येस वी हॅव 2 मिनिट्स. ओके 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 वी स्टील हॅव 2 मिनिट्स. मला असं वाटतं मॅडम तुम्ही फक्त थोडी सूचना करा म्हणजे मग मला ते भान राहील नाही तर मला असं वाटेल की सेशन चालू आहे. ओके ओके. सो परकीय राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध याचा एक स्वतंत्र कायदा आहे पण त्याचा हा सगळा इतिहास मी आपल्याला सांगितला. 12 मे 1951 रोजी आलेल्या पहिल्या घटना दुरुस्तीनुसार हा नवा निर्बंध समाविष्ट करण्यात आला. नंतरचा निर्बंध आहे सार्वजनिक स्वास्थ्य पब्लिक ऑर्डर. सो सार्वजनिक स्वास्थ्य हा शब्द कुठेही डिफाईन केलेला नाही. फॉर ऑल दोज हु आर न्यू टू कॉन्स्टिट्यूशनल लॉ देर इज नो डेफिनेशन क्लॉज इन कॉन्स्टिट्यूशन. नॉर्मली इन अदर लॉज वी गेट टू सी इट इज सेक्शन 2 और सेक्शन 3. इन आयपीसी इट रन्स अप टू सम सेक्शन 52 अँड ऑनवर्ड्स.